प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघातर्फे कोरोना योद्धे म्हणून गावातील सर्व डॉक्टरांचा सत्कार समारंभ संपन्न. कोरोना योद्धा डॉक्टरांचा PKPS तर्फे सत्कार. बेनाडी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघातर्फे गावामध्ये रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या कार्यालयात डॉक्टर सुभाष डी तंगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात स्वागत करताना संघाचे संचालक रविराज पाटील म्हणाले, गावातील सर्वच डॉक्टरांनी कोरोनाच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली, त्याबद्दल हा त्यांचा सत्कार होत आहे. या प्रसंगी बोलताना डॉक्टर संजय बी मिर्जे म्हणाले, सर्व कोरोना रुग्णांना योग्य उपचार सर्व डॉक्टरांनी केलेले आहेत. रुग्णांनी आमच्यावर विश्वास ठेवला हे फार महत्वाचे आहे. विविध आजारांवर शासकीय योजनेतून मोफत किंवा कमी खर्चात कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णावर उपचार होत असून PKPS माध्यमातून अशा रुग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन सुरज पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी केलेली सेवा अमूल्य आहे. सर्व डॉक्टरांनी रुग्णांची सेवा मनोभावे केली आहे. डॉक्टर सुभाष तंगडे यांच्यासारखे डॉक्टर या पंचक्रोशीत नाहीत. बेनाडी कोरोनामुक्त होण्यास सर्व डॉक्टरांचे योगदान महत्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष डी तंगडे म्हणाले, कोरोना विषाणू कसा कार्य करतो, तीन प्रकारच्या या आजारांवर कोणते औषध वापरून उपचार केले जातात, या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, या संबंधी सविस्तर माहिती सांगून सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कर्नाटक राज्य 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक म्हणून नामकरण होते. ह्या राज्यामध्ये आमचे बेनाडी म्हणा किंवा निपाणी म्हणा हे सगळं कर्नाटकमध्ये सामील झालेलं वार्ता ऐकल्यानंतर काही मराठी भाषिक लोक. या कार्यक्रमात डॉक्टर सुभाष तंगडे, डॉक्टर संजय मिर्जे, डॉक्टर सुभाष चौगुले, डॉक्टर विद्याधर पाटील, डॉक्टर विश्वनाथ दिवटे, डॉक्टर श्रीकांत जासूद यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अनिल पाटील, अशोक चौगुले, सदाशिव घाटवडे, राजीव पाटील, शंकर जनवाडे, बाबासो खोत, सुरेश घाटवडे, अनिल जिरगे, मलगोंडा मिर्जे, महारुद्र तावदारे, ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.